assuming as future tense. बरोबर है? त्याचं एग्जांपल काय बघा बरं. गोपाल विल हॅव बीन गोइंग टू स्कूल. कारण का कंटिन्यू शब्द आला. मी मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं? कंटिन्यू म्हटलं की डोळे बंद करून आयएनजी लिहायचं. वर्बला आयएनजीच लागतं. आता मी तरी पण तुम्हाला खाली तक्त्यामध्ये दाखवलेलं बघा. करता म्हणजे काय? सब्जेक्ट. त्याच्या पुढे काय येणार? फक्त विल हॅव बीन. एक वचन अनेक वचन असं काहीही विचार करायचा नाही. क्रियापदाला आयएनजी म्हणजे काय? वर्बला आयएनजी. आणि इतर शब्द म्हणजे अदर वर्ड्स. बघूया पहिलं वाक्य घेतलंय उमेन. उमेन दिल्यावर काय लिहायचं आपल्याला? विल हॅव बीन. आणि क्रियापदाला आयएनजी म्हणून मी काय केलं? वर्बला आयएनजी लावलंय. संपलं. वुमेन विल हॅव बीन वर्किंग फास्टली. सेकंड एक्झाम्पल काय घेतलंय? सब्जेक्ट ही म्हणजे करता ही. त्याच्या पुढे काय लिहा म्हटले तुम्हाला? विल हॅव बीन. क्रियापदाला आयएनजी लावले की बघा कलेक्ट कलेक्टिंग अदर वर्ड्स कॉइन्स. ही विल हॅव बीन कलेक्टिंग कॉइन्स. मग आपण खाली एक्झाम्पल घेतलंय बघूया. बघा यू कनेक्ट विथ द कॉमन मॅन. आता काय इथं कनेक्ट आहे? कुठला टेन्स होईल हा? यूच्या पुढे यस लागत नाही. हे शिकवलं होतं मी फर्स्ट व्हिडिओला. पण हा कुठला झाला? सिम्पल प्रेझेंट टेन्स. तुम्हाला काय करायचं आहे? परफेक्ट कंटिन्यू फ्युचर. मग मी केले करता. आपला करता सब्जेक्ट काय? यू. मग काय म्हटलंय तक्त्यामध्ये लिहायला? विल हॅव बीन. बरोबर. आणि वर्बला आयएनजी नाव म्हणजे मग कनेक्टचं पहिलं रूप कनेक्ट असेल. पहिल्या फॉर्मला फर्स्ट फॉर्मला फक्त आपण आयएनजी लावू शकतो. कनेक्टिंग पुढचं वाक्य विथ द कॉमन. नऊ सेकंड. मेन स्टूड इन ग्रुप्स ऍट स्ट्रीट कॉर्नर्स. आता इथं काय लक्षात येते? अरे स्टूड वर्ब सेकंड फॉर्म आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे. स्टँड स्टूड. मग स्टूड आहे म्हटल्यानंतर काय होणार? त्याच सिम्पल पास्ट टेन्स. तुम्हाला काय करायचंय? परफेक्ट कंटिन्यू फ्युचर. मग करता काय आपला? मेन. पुढे काय लिहा म्हटले तुम्हाला? विल हॅव बीन. क्रियापदाला आयएनजी फर्स्ट फॉर्मला लावा. स्टूडचं फर्स्ट फॉर्म काय आहे? स्टँड. म्हणून मी इथं स्टँड म्हणून आयएनजी स्टँडिंग. मेन विल हॅव बीन स्टँडिंग इन ग्रुप्स ऍट स्ट्रीट कॉर्नर्स. फिनिश. आलं लक्षामध्ये? तर आपले सगळे चार प्रकार झालेत. नेक्स्ट मी काय करणार तुम्हाला ह्याच्यावरचं एक्सरसाइज पण पुढील व्हिडिओ देणार आहे. Okay, stay home, stay safe. If you like this video, subscribe to my channel, like, comment, and share.